हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सिंपली मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत लसूण चटणी। लसूण चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा कप स्लाइस केलेलं सुकं खोबरं, पाव कप लसूण, एक टेबलस्पून सफेद तीळ, एक टेबलस्पून लाल मिर्च पावडर आणि स्वादानुसार मीठ। सर्वप्रथम आपल्याला अर्धा कप जे आपण स्लाइस्ड खोबरं आहे ते खमंग असं भाजून घ्यायचं आहे आणि यासाठी आपण तुपाचा वगैरे वापर करणार नाही आहोत। सुक्कच हे खोबरं आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे। खोबरं छान भाजून झालं की त्याच पॅनमध्ये आपण एक टेबलस्पून सफेद तीळ आहेत तेही कोरडेच भाजून घेणार आहोत। यातही आपण तेल वगैरे टाकणार नाही आहोत। आपले तीळ हे भाजून झालेले आहेत। यानंतर या पॅनमध्ये आपण जो लसूण आहे तोही भाजून घेणार आहोत। याला खूप भाजायचं नाही आहे, जस्ट हलका असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। ह्या सगळ्या वस्तू आपण सुक्याच भाजून घेतलेल्या आहेत, यात तेलाचा वापर केलेला नाही। लसूण भाजून घेतल्यामुळे याच्यातला जो कच्चेपणा आहे तो कमी होतो। लसूण आपण हलकासा भाजून घेतलेला आहे। यानंतर सर्व साहित्य आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। यासाठी मिक्सरच्या भांड्यात सर्वप्रथम ऍड करूया लसूण। भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेले तीळ, लाल मिरची पावडर, इथे तुम्ही सुक्या लाल मिरच्यांचाही वापर करू शकता, आणि स्वादानुसार मीठ। आता हे सर्व जिन्नस आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत। सर्व जिन्नस आपले छान असे ग्राइंड करून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता की खूप बारीक अशी पावडर केलेली नाहीये, आपण थोडंसं जाडसरच असं हे मिश्रण ठेवलेलं आहे। तयार झाली आहे आपली लसणाची चटणी। या चटणीचे सर्व साहित्य आपण खमंग भाजून घेतल्यामुळे ही चटणी बऱ्याच दिवस फ्रेश राहते। या चटणीला तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? तुम्हाला माझी जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच चमचमीत रेसिपीजसाठी सिम्पली मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल बटन प्रेस करा की ज्याने सगळ्यात आधी रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील।